कराड तालुक्यातील पुनर्वसित पिंपरी या गावात दारू दुकानाला परवानगी देऊ नये याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांना दिनांक 22 नोव्हेंबर 2018 रोजी पिंपरी पुनर्वसित ग्रामस्थांनी दिलंय. दारू दुकानाला परवानगी देऊ नये अशी मागणी करूनही 1 मे 2018 रोजी पिंपरी गावच्या ग्रामसभेत ग्रामस्थ रहिवासी नसलेले लोक आणून दारूच्या दुकानास ना हरकत दाखला देत दारू दुकानास परवानगी दिली. मात्र गावातील युवा पिढी व्यसनाधीन होऊन युवा पिढी बर्बाद होईल ही भीती गावातील 75% महिला आणि ग्रामस्थांना वाटत असल्यानं गावामध्ये दारू दुकानाला परवानगी देऊ नये अशा भावना ग्रामस्थ महिलांनी व्यक्त केल्यात. कराड तालुक्यातील पिंपरी पुनर्वसित या गावामध्ये गेले 6 महिने झालं आपल्या गावामध्ये दारूचं दुकान होऊ नये यासाठी इथले सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत, महिला एकत्र आलेल्या आहेत. साधारण 2 मे रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व ग्रामस्थांनी येऊन आपलं निवेदन दिलेलं होतं. कारण आपल्या गावामध्ये त्यांच्या गावामध्ये जे ग्रामसभा झाली त्यामध्ये बाहेरची लोकं आणून त्या ठिकाणी नाहरकत दाखला देण्याचं काम ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी केलं होतं आणि चुकीच्या पद्धतीचा अशा पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी झाला होता पारित. परंतु गावातील जवळजवळ 50%हून अधिक महिला असतील, ग्रामस्थ असतील, यांचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दारूला परवानगी मिळू नये, दारूचं दुकान होऊ नये. कारण आमचं गाव हे पुनर्वसित आहे. पुनर्वसित म्हणजे 1980च्या दशकामध्ये कणर जलाशयाचं निर्माण झालं आणि त्यामधून जावळी तालुक्यातील पिंपरी या गावातून या सगळ्या लोकांचं पुनर्वसन पिंपरी पुनर्वसित तालुका कराड या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी असणारी त्यांना मिळालेली अल्पशेती याबरोबर उदरनिर्वाह करत असताना मुंबईमध्ये काबड कष्ट करण्याचं कामसुद्धा यांच्या घरातील कर्ते सवर्ती मंडळी सगळे करत असतात. आणि या सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये, कारण आमच्या गावातील युवा पिढी आम्हाला वाचवायची, ती बर्बाद करायची नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. परंतु या गावामध्ये असणारे बोराटे नावाचे कराड तालुक्यातील उपसभापती, पंचायत समितीचे उपसभापती, हे आपलं दुकान या ठिकाणी थाटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वारंवार उत्पादन शुल्क विभाग असेल, इतर अधिकारी असतील, यांच्यावरती दबाव टाकून या गावामध्ये दारूच्या दुकानाला परवानगी मिळवण्याचं काम करत आहेत. ही सगळी लोकं आज या ठिकाणी एवढ्यासाठीच आलेले आहेत. माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्यमंत्री महोदय यांना या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी लोकं आवाहन करत आहेत, जर आमच्या गावामध्ये दारूच्या दुकानाला परवानगी मिळाली तर आम्ही सगळी लोकं ज्या आमच्या जमिनी पाण्यामध्ये गेल्या आणि कणेर जलाशयाचं निर्माण झालं त्या कणेर धरणामध्ये आम्ही सगळेजण सामुदायिकरित्या जलसमाधी घेऊ हे सांगण्यासाठीच आज या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. या सगळ्या आपल्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीने मी आवाहन करतोय की या गावामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये. पिंपरी पुनर्वसन गाव आमचं कराड तालुक्यात पुनर्वसन झालेलं आहे. तरी आम्ही कणेर धरणग्रस्त आहोत. तरी आमच्या गावात दारूचा धंदा चालू करायचं परवानगी मागतायत, पण आम्ही ती देणार नाही. आणि आमच्या गावात दारूचा धंदा चालू झाला नाही पाहिजे. आणि जर त्यांनी शासनाने जर तशी परवानगी दिली तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार आमचे ज्या धरणात धरणग्रस्त आहोत कणेर धरणात आम्ही तिथं सहकुटुंब सहपरिवार जाऊन तिथं जलसमाधी घेऊ. कोणत्याही परिस्थितीत आमच्या गावात दारूचा धंदा चालू झाला नाही पाहिजे. आमच्या महिलांना आणि आमच्या गावातील कुटुंबांना त्यांच्यापासून पूर्णपणे धोका आहे. त्याच्यामुळं आम्ही त्या लोकांना कधी मान्यता देऊ शकत नाही, त्यांच्या परमिशन देऊ शकत नाही आमच्या ग्रामपंचायतीत. आमच्या पोरांना त्यांनी मारहाण केला होता पहिल्यांदा, म्हणून आम्ही आत्ता पोत सांगतो की आम्हाला दारूचा धंदा करून देणार नाही. आमच्या दारात येऊन आमची पोरं मारलेली आहेत हे आमचं मत आहे. कधीच चालून देणार नाही आम्ही. आणि ते जर त्यांनी केलं तर आमचा आम्हाला जागा आहे तिथंच आमचं धरण फोडून आमच्या जागेवर आम्हाला ठेवावं हे सरकारला आमचं सांगणं. यावेळी दारू दुकानास परवानगी दिल्यास आम्ही सामुदायिक जलसमाधी घेऊ असा तीव्र इशाराही पुनर्वसित पिंपरी गावच्या ग्रामस्थांनी आणि महिलांनी दिलाय.